इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक एन टी एस सी परीक्षेसाठी प्रश्नपेढी या ठिकाणी निर्माण केलेली आहे प्रकरण क्रमांक एक गुरुत्वाकर्षण या प्रकरणासाठी आता या प्रश्नपेढीचा उद्देश नेमका काय आहे तर या प्रकरणामध्ये नेमका अभ्यास कसा करायचा आहे कोणकोणत्या पद्धतीनं प्रश्न विचारले जातात हे समजावं त्यावर वेगवेगळ्या प्रकारची गणितीय उदाहरणं कशा पद्धतीनं विचारली जाऊ शकतात त्यासाठी सूत्रं कशी लक्षात ठेवायची आणि कोणतं सूत्र कशासाठी वापरायचं अशा संदर्भानं आपण ह्या प्रश्नांची योजना केलेली आहे इथं थेट एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मिळालं असं घडणार नाही अशा पद्धतीनं ही प्रश्नपेढी तयार केलेली आहे प्रश्न आहे वर्तुळाकार गतीमध्ये असलेल्या वस्तूला वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेनं खेचण्यासाठी लागणाऱ्या बलाला काय म्हणतात म्हणजे वर्तुळाकार गतीमध्ये वस्तू परिभ्रमण करत असेल तर त्याच्या केंद्राच्या दिशेनं खेचलं जाणारं जे बल असेल त्या बलाला आपण अभिकेंद्री बल किंवा सेंट्रीपेटल फोर्स असं म्हणतो आता दोन वस्तूंमधील गुरुत्वाकर्षण बल कोणत्या सूत्रानं काढता येतं हे सर्वसामान्य नेहमीचं सूत्र आहे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तो जो आहे तो माहिती आहे, आहे तरीसुद्धा हे सूत्र पुन्हा एकदा उजळणी म्हणून आपण या ठिकाणी पाहूया दोन वस्तूंचं वस्तुमान जर दुप्पट झालं तर त्यांच्यातील गुरुत्वीय बल किती पटीने वाढेल साहजिकच आहे आधीचं वस्तुमान जे काही असेल त्याच्यात दोन पट झालं दुसरं वस्तुमान जे आहे त्याचीही दोन पट जर झाली तर बेदुनी चार म्हणजे चार पट गुरुत्वाकर्षण बल वाढेल आता दोन वस्तूंच्यामधील अंतर जर दुप्पट झालं तर गुरुत्वीय बलावर काय परिणाम होईल अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतात तर साहजिकच आहे या ठिकाणी जर डी ऐवजी दोन डी झाले तर या दोन डीचा वर्ग हा छेदामध्ये होणार म्हणजेच चार डी वर्ग असं होणार डी वर्ग मूळ सूत्रामध्ये तरी आहेच पण नवीन सूत्रामध्ये आपल्याला चार डी वर्ग असणार आहे म्हणजे एक छेद चार या पटीनं गुरुत्वीय बल कमी होईल त्यानंतर किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर म्हणजे काय गणितामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला असं युनिट येतं असं एकक येतं असं एकक आल्यानंतर त्याचा नेमका अर्थ लावण्यामध्ये आपल्याला गोंधळ निर्माण होऊ शकतो तो गोंधळ निर्माण होऊ नये यासाठीचं हे स्पष्टीकरण तर किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे न्यूटन हे बलाचं एकक आहे तसंच हे सुद्धा बलाचंच एकक आहे आठवा न्यूटनचा गतीविषयी दुसरा नियम इयत्ता नववीमध्ये अभ्यास ज्याचा झालेला आहे ते बलबरोबर वस्तुमान गुणिले त्वरण तर मग वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम त्वरणाचं एकक मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि बलाचं एकक न्यूटन आणि म्हणून या ठिकाणी आपण न्यूटनबरोबर किलोग्रॅम मीटर पर सेकंद स्क्वेअर हे युनिट घेऊ हो शकतो एखादी वस्तू वर्तुळाकार गतीमध्ये असेल तर तिचं त्वरण किती असतं ॲक्सेलरेशन किती असतं ते या ठिकाणी व्ही स्क्वेअर छेद आर या सूत्रांनी दाखवता येतं एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वरच्या दिशेने वर फेकली तर ती सर्वोच्च ठिकाणी पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल ते जर दिले असेल म्हणजे टी आपल्याला माहिती असेल तर तिची उंची मोजण्यासाठी कोणतं सूत्र वापरावं असं जर गणित दिलं गेलं असेल तर ते सूत्र आहे एसबरोबर यू टी अधिक एक छेद दोन जी टी स्क्वेअर म्हणजेच ए टी स्क्वेअर या ठिकाणी यू हा नेहमी शून्य असणार कारण वर फेकत असताना सुरुवातीची गती असेल त्याची शू शून्य मीटर प्रति सेकंद त्यामुळं यू शून्य आणि मग एक छेद दोन जी टी स्क्वेअर गणितामध्ये जीची किंमत दहा मीटर प्रति सेकंद स्क्वेअर अशी दिली असण्याची शक्यता असू शकते किंवा नऊ पॉईंट आठ मीटर प्रति सेकंद असं दिलेलं असू शकतं यापैकी तिथं जी किंमत असेल ती वापरून आपल्याला गणित करावं लागेल ठीक आहे त्यामुळं मग जर समजा इथं दहा असेल तर दहा भागिले दोन म्हणजे पाच आणि लागणारा कालावधी जो काही असेल त्याचा वर्ग केला तर आपल्याला उंची काढता येते एखादी वस्तू एका विशिष्ट उंचीपासून खाली सोडून दिली तर खाली पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचेपर्यंत तिचा वेग किती झालेला असेल म्हणजे अंतिम वेग किती असेल ते आपल्याला काढायचं आहे तर त्यासाठीचं सूत्र आहे व्ही वर्ग बरोबर युवर्ग अधिक दोन ए यस या ठिकाणी ए म्हणजेच जी घ्यावा गुरुत्वीय त्वरण घ्यावं उंचावरून खाली येणाऱ्या वस्तूला खाली येण्यासाठी किती वेळ लागतो हे जर माहिती असेल तर खाली पोहोचता क्षणीचा त्या वस्तूचा वेग कसा काढावा त्यासाठीचं सूत्र आहे व्ही बरोबर यू अधिक ए टी या ठिकाणी ए म्हणजेच जी गुरुत्वीय त्वरण आणि यूची किंमत शून्य घ्यावी तर आपल्याला अंतिम वेग काढता येतो त्यानंतर गुरुत्वीय स्थितीची ऊर्जेचं सूत्र काय तर वजा जी एम एम छेद आर अधिक एच हे ऋणचिन्ह गुरुत्वीय त्वरणाच्या विरुद्ध दिशेनं प्रयुक्त झालेलं असणार आहे म्हणून त्याचं चिन्ह ऋण दिलं जातं एखाद्या वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तीवेग किती असतो तर ते अकरा पॉईंट दोन किलोमीटर प्रतिसेकंद असं घेता येईल किंवा अधिक अचूक उत्तर आपल्याला अकरा पॉईंट एक आठ किलोमीटर प्रतिसेकंद इतकं सांगता येईल त्याच पद्धतीनं एखाद्या वस्तूचा चंद्रावरील मुक्तिवेग किती असतो हे आपल्याला या पद्धतीनं सांगता येईल दोन पॉईंट तीन सात किलोमीटर प्रति सेकंद इतका आहे मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला या प्रकरणामध्ये जी माहिती आहे त्या माहितीवर आधारित आत्ता सांगितलेले जे मुद्दे आहेत या मुद्द्यांचा विचार करून आपण तयारी केली तर या प्रकरणावरचे उदाहरणं किंवा या प्रकरणावरचे प्रश्न सोडवणं आपल्याला अजिबात कठीण जाणार नाही याच पद्धतीनं ना, आपण इतर प्रकरणांच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न काढण्याचा आपणही सर्वांनी प्रयत्न जरूर करावा धन्यवाद